नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या टी व्ही मालिकांमध्ये चमकणारी एक अभिनेत्री उर्फी जावेद ही चर्चेत आहे अर्थात ती नेहमीच चर्चेत असते तिच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओंमुळे कमी कपड्यांमध्ये किंवा तोकड्या कपड्यांमध्ये तिचे असे अनेक व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात आणि त्यावर जे जे आंबट शौकीन असतील त्यांच्या उड्या पडत असतात पण यावेळेला विरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी आघाडी उघडली किंवा मोहीम उघडली असं आपण म्हणू त्यांनी या संदर्भात आक्षेप घेतला या उर्फी जावेदच्या एका व्हिडिओवर त्या व्हिडिओमध्ये ही उर्फी जावेद एका गाडीतून उतरते आणि अत्यंत कमी कपड्यात ती समोर असलेल्या फोटोग्राफर्सना सामोरी जाते त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना फोटो काढायला देते आणि भर रस्त्यामध्ये हे सुरू असतं आणि तोच व्हिडिओ शेअर करत त्यांनी म्हणजे चित्राबाग यांनी यावर आक्षेप घेतला की सार्वजनिक ठिकाणी किंवा लोकांमध्ये सर्वसामान्य लोकांच्या समोर अशा पद्धतीने वागणं अशा पद्धतीने वर्तन करणं हे अजिबात योग्य नाही या विरोधात काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे त्यांनी त्या ते संदर्भात मग राज्य महिला आयोगाकडे सुद्धा तक्रार केलेली आहे आणि याबद्दल कारवाई होणं अपेक्षित आहे असं त्यांनी म्हटलंय आणि अशा पद्धतीने एकूणच सार्वजनिक जीवनामध्ये वावरताना आपण कपड्यांचं भान बाळगलं पाहिजे कपडे कोणते घालावेत हे कोणी कोणावर जबरदस्ती करत नाही किंवा व्यवसायाच्या निमित्ताने तुम्ही जे कोणते कपडे घालता ते तुम्हाला घालायची पूर्णपणे परवानगी आहे पण पर जेव्हा तुम्ही सार्वजनिक जीवनात वावरता सार्वजनिक ठिकाणी वावरता त्यावेळेला मात्र तुम्हाला कपड्यांचं भान असलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती चित्राबाग यांनी घेतली आता यानंतर राजकारणसुद्धा सुरू झालं ही भूमिका जी आहे ती घेतल्यानंतर शिवसेनेच्या उपनेत्या म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली कारण जिकडे आपली विद्वत्ता दाखवायची असते त्या ठिकाणी सुषमा अंधारे नेहमी उडी घेतात त्या पद्धतीने त्या या प्रकरणामध्ये आल्या त्यांनी या संदर्भात एक फेसबुक पोस्ट लिहिली आणि त्याच्यामध्ये मी साडी घालते मला साडीमध्ये कम्फर्टेबल वाटतं त्यामुळे मी साडीमध्ये किंवा ड्रेसमध्ये नेहमी वावरते मग मा त्यात मला कोणी सक्ती करू शकत नाही आणि ते योग्यच आहे सुषमा अंधारेंचं हे म्हणणं योग्यच आहे की त्यांना जे काही कपडे परिधान करायचे ज्याच्यामध्ये कम्फर्टेबल वाटतं ते कोणताही व्यक्ती मग पुरुष असो स्त्री असो त्याला ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल वाटतं ते त्याने घालावेत त्याबद्दल काहीच वाद नाही तसा कोणाचा आक्षेपही नाही आणि तसा मुद्दाही उपस्थित झाला नाही आहे की महिलांनी अमुक पद्धतीचे कपडे घालावेत तमुक पद्धतीचे कपडे घालू नयेत असं कोणी म्हटलेलं नाही किंवा चित्रा वाघ यांनी सुद्धा म्हटलेलं नाही पण तरी देखील सुषमा अंधारे म्हणतात की मी साडी घालते मला साडीमध्ये कम्फर्टेबल वाटतं मग उर्फी जावेदने काय कपडे घालावेत किंवा घालू नयेत याविषयी तिचा चॉईस असला पाहिजे तिला जर ते कम्फर्टेबल वाटतं तर तिने घालावं काही वेळेला व्यवसायाचा भाग असतो म्हणून घालत असतात काही लोक कपडे अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती सुषमा अंधारे घेतात त्याच वेळेला त्या असं सुद्धा म्हणतात की मग चित्रावाघ या कंगना राणावत अमृता फडणवीस किंवा केतकी चितळे यांच्यावर का आक्षेप घेत नाहीत त्यांच्यावर कशासाठी आक्षेप तर त्या संदर्भातले ते काही फोटो सुषमा अंधारे शेअर करतात कंगना राणावतचे फॅशन शोमधले फोटो किंवा काही चित्रपटांमधले फोटो अमृता फडणवीस यांनी काही दिलेले फोटोशूट जे असतील त्याचे फोटो केतकी चितळेने काही फोटोशूट केले त्यातले फोटो हे त्या शेअर करतात आणि सांगतात की यांच्यावर तुम्ही का आक्षेप घेत नाही मग उर्फी जावेदवरच आक्षेप का घेता तर मुळात अंधारेबाईंना हे माहिती नाही आहे की उर्फी जावेद जी आहे ती ज्या पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी वावरते ज्या पद्धतीने कमी कपड्यामध्ये वावरणं तिला आवडतं आणि त्यातून स्वतःकडे लक्ष आकर्षित करणं लोकांचं आपले व्हिडिओ चालवण्यासाठी किंवा व्हिडिओला अधिक अधिक लोकप्रियता मिळावी यासाठी ती जे जे काही करते तशा पद्धतीची भूमिका ही कंगना राणवत अमृता फडणवीस किंवा केतकी चित्रांची नाही आहे त्या फिल्ममध्ये आवश्यकता असेल त्यावेळेला त्या, त्या पद्धतीने कपडे परिधान करतात कंगना राणावत ही फॅशन मॉडेलसुद्धा आहे त्यामुळे अशा फॅशन शोमध्ये जी बंदिस्त सभागृहामध्ये होतात त्या ठिकाणी ती आपल्या पद्धतीने जे काही त्यांची मागणी असेल त्या पद्धतीने कपडे परिधान करते सार्वजनिक ठिकाणी ती तशी वावरत नाही अमृता फडणवीस आपल्या गाण्यांच्या जाहिराती करताना कपडे परिधान करतात वेगळे मॉडर्न जे कपडे आहेत ते परिधान करतात तर त्याच्यात कुठे अश्लीलता नसते इथे मात्र उर्फी जावेद ही जी कलाकार आहे टी कलाकार ही मात्र सार्वजनिक ठिकाणी वावरताना सुद्धा कमी कपड्यांमध्ये वावरते आता हे कमी कपड्यांमध्ये वावरणं काही लोकांना चांगलंही वाटत असेल आंबट चौकीन असतात त्यांना पण अनेक लोकांमध्ये त्यातून लाज उत्पन्न होऊ शकते लज्जा उत्पन्न होऊ शकते लहान मुलं असतील तरुण असतील काही प्रौढ माणसं माणसं असतील पुरुष असतील स्त्रिया सुद्धा असतील स्त्रियांना काही ते आवडणार नाहीये की एका महिलेने अत्यंत कमी कपड्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी फिरणं हे कोणालाही आवडणार नाही मग त्यावर जर यांनी आक्षेप घेतला असेल तर त्यात सुषमा अंधारेंना एवढं वाईट वाटण्यासारखं काय सार्वजनिक ठिकाणी कसं वागावं याचे काहीतरी नियम ठरलेले आहेत हे कोणी लिहून दिलेलं नाहीत संविधानामध्ये लिहिलेलं नाही आहेत पण आपण समाजात वावरत असताना कशा पद्धतीचे कपडे घालावेत कशा पद्धतीने वावरावं चार लोकांमध्ये मिसळताना आपण कशा पद्धतीने वेशभूषा केली पाहिजे याचं एक काहीतरी भान असावं लागतं जसं प्रत्येक ठिकाणी अगदी सुषमा अंधारी उत्तर देतात की त्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की टेनिसपटू ज्या असतात महिला टेनिसपटू त्या कशा तोकड्या कपड्यांमध्ये वावरतात वावरतातच त्यासाठी त्यांना त्यासा त्यासा गरजच असते ती साडी घालून त्या टेनिस खेळू शकत नाहीत त्यामुळे त्यांना तशा पद्धतीचे कपडे जे टेनिस खेळण्यासाठी कम्फर्टेबल आहेत ते घालावे लागतात त्यांना स्विमिंग करताना स्विमिंग सूटच घालावा लागतो साडी किंवा ड्रेस घालून स्विमिंग करू शकत नाही कोणी बास्केटबॉल खेळतानासुद्धा टी शर्ट घालावा लागतो महिला आणि पुरुष दोघांनाही तशाच पद्धतीचे कपडे घालावे लागतात ॲथलेटिक्समध्ये सुद्धा असे तोकडे कपडे घालावे लागतात पण त्या खेळाची गरज असते ती ती तिथे फॅशन करायला लोक जात नाहीत टेनिसच्या मैदानावर उतरतात त्यावेळेला तिथे फॅशन शो करण्यासाठी जात नाहीत ते त्यांना कमी कपडे घालावे लागतात कारण त्यांना खेळाची गरज आहे खेळायचे आहे खेळामध्ये ज्या हालचाली आहेत त्या करण्यासाठी त्यांना अशा पद्धतीचे सोयीचे कपडे जे आहेत ते घालावे लागतात पण उर्फी जावेदी काही खेळाडू नाही आहे ती काही टेनिस खेळायला सार्वजनिक ठिकाणी येत नाही किंवा बास्केटबॉल खेळून दाखवत नाही तर त्या ठिकाणी तिला वावरताना आपण कोणते कपडे घातलेले आहेत लोकांना काय त्याचं वाटेल याचं काहीतरी या भान बाळगलं पाहिजे आणि तोच प्रश्न चित्रावाग्याने उपस्थित केलेला आहे सुषमा अंधारीने मुद्दा समजून घेतला पाहिजे तो समजून न घेता त्या त्याच्यामध्ये जातीय राजकारण सुद्धा आणतात की ही अल्पसंख्याक समुदायातली मुलगी आहे त्यामुळे तिला लक्ष केलं जाते किंवा तिला टार्गेट केलं जाते तिला मारण्याची धमकी दिली जाते ते चित्राताई म्हणाल्या की या मुलीला बघितलं असं कुठे भेटली मला तर तिला थोबडवून काढीन चांगली थोबाड रंगवीन मी तिचं याबद्दल सुषमा अंधारेंना काही आक्षेप असेल तर ते घेऊ शकतात पण म्हणून उर्फी जावेदच्या सगळ्याच कृतीचं समर्थन करणं अजिबात योग्य नाही आणि त्यासाठी आपण कसे कम्फर्टेबल कपडे घालतो मग उर्फी जावेदने तिला कम्फर्टेबल जे काय वाटतंय ते घातलं तर काय हरकत आहे असं जेव्हा तुम्ही म्हणता जेव्हा ती सार्वजनिक जीवनात वावरते तिने आपल्या घरामध्ये कसेही कपडे घालावेत त्याचे व्हिडिओ काढावेत शेअर करावेत मित्रमंडळींमध्ये किंवा त्यातून काही पैसा अर्थार्जन होत असेल पैसे कमवले हो जात असतील ते काही करावं त्याबद्दल काही आक्षेप नाही आहे सभागृहामध्ये एखाद्या फॅशन शो आहे त्याच्यात उर्फी जावेतने कोणते कपडे घालावेत ते तिने ठरवावं तिला ज्यांनी जाहिरातीसाठी आणलेलं आहे त्यांना जे काही कपडे वाट वाटतील ते तिने घालावेत त्याबद्दलही कोणाचा आक्षेप नाही आहे पण सार्वजनिक जीवनात भर रस्त्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीचे कपडे घालून उभे राहिलात तर त्यातून निश्चितपणे लज्जा उत्पन्न होते आणि ती केवळ पुरुषांमध्ये नव्हे महिलांमध्ये सुद्धा लहान मुलांमध्ये कोणामध्ये लज्जा उत्पन्न होऊ शकते उद्या महिलांमध्ये असाच एखादा अर्धनग्न पुरुष शिरला महिलांच्या घोळक्यामध्ये तर महिलांना काय वाटणार आहे लाजच वाटेल निश्चितपणे ते त्याचं स्वागत करतील का नाही बाबा तुला कम्फर्टेबल वाटतंय ना तू वावर तसा असं म्हणू शकतील का सुषमा हा विचार करायला पाहिजे आपण जेव्हा बोलतो प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं नसतं तुम्ही एक महिला आहात तेव्हा ती महिला कशा पद्धतीने वागते तिने तिचं अर्थार्जन करण्यासाठी घरामध्ये हव्या त्या कपड्यामध्ये तिने फोटो काढावेत काय करायचं ते तिने करावं कोणाचाही आक्षेप नाही आहे कारण घरामध्ये आपण आपल्या स्वतःच्या घरामध्ये आपण काय करावं हे कोणी त्याच्यावर आक्षेप घेऊ शकत नाही पण सार्वजनिक ठिकाणी वावरताना मात्र निश्चितपणे भान बाळगायला पाहिजे आणि त्याबद्दल खरं तर सुषमा अंधारे यांनी चित्राबाग यांची बाजू घ्यायला पाहिजे होती खरं तर उर्फी जावेदी काय आत्ताच अशा पद्धतीने व्हिडिओ करते अशातला भाग नाही आहे अनेक वर्षांपासून ते करते पण आत्ताचा कोणी आक्षेप घेतला असेल चित्रावाघ यांनी आक्षेप घेतला असेल तर ता त्याचं समर्थन सुषमा अंधार यांनी करायला पाहिजे होतं पण ते न करता उलट तुम्ही अल्पसंख्य म्हणून तिची बाजू घेतली महा जातीयवाद आणण्याची काय गरज होती त्याची कोणती आवश्यकता नव्हती ती मुस्लिम आहे म्हणून तिच्यावर काहीतरी आक्षेप घेतले जात आहे तिला लक्ष केलं जात आहे असं अजिबात नाही आहे आणि तिच्यावर आक्षेप घेत आहे म्हणून कंगना राणावतवर घ्या म्हणून अमृता फडणवीस यांच्यावर घ्या कशासाठी त्या काय सार्वजनिक जीवनात अशा पद्धतीने कपडे घालून वावरत नाहीत त्या ते त्यांच्या फॅशन शोमध्ये करतात त्यांच्या जाहिरातीमध्ये ज्या पद्धतीने आवश्यक असतील तसे कपडे परिधान करतात आणि त्यांचे फोटो सोशल ते सोशल मीडियावर टाकतात याचं भान सुषमा अंधारेंनी बाळगायला पाहिजे त्या प्रत्येक गोष्टीचा संबंध संविधानाशी आणायचा आणि संविधानाने अधिकार दिलेले आहेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे मुक्तपणे वावरण्याचं स्वातंत्र्य आहे स्वातंत्र्य निश्चितपणे पण त्या ज्याच्यामुळे लज्जा उत्पन्न होत असेल दुसऱ्याला लाज वाटत असेल तर निश्चितपणे त्याविरोधात कारवाई व्हायला पाहिजे पावलं उचलली गेली पाहिजेत आणि कुठेतरी ते थांबायला पाहिजे तर म्हणूनच हा मुद्दा तुमच्यापर्यंत पोचावा या उद्देशाने आम्ही हा व्हिडिओ बनवला तुम्हाला विषय कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद